नमस्कार. आज आषाढ वद्य प्रतिपदाशक 1940 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. BSPU योजनेअंतर्गत मिळालेली घरं भाड्याने देणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा महानगरपालिका आयुक्तांचा आदेश. आरोग्य विभागाच्या वतीनं पालिका क्षेत्रातील 6 लाख बालकांचं होणार लसीकरण. आणि ढगाळ आकाशामुळं खग्रास चंद्रग्रहण न पाहता आल्यामुळं खगोलप्रेमींची निराशा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात BSUP योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात आलेली घरं काही लाभार्थ्यांनी बेकायदेशीररित्या भाड्यानं दिल्याबाबत किंवा काही लाभार्थ्यांनी ही घरं विकली असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत असून अशा लाभार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरी गरिबांसाठी घरं या योजनेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेनं तुळशीधाम, सिद्धार्थनगर, महात्मा फुले नगर, रिव्हरवूड, खार्टन, पडलेगाव, ब्रह्मांडगाव, कासारवडवली, टेकडी बंगला इथे एकूण 6,348 घरांपैकी 3,608 घरं पूर्ण झाली असून त्यापैकी आत्तापर्यंत पात्र लाभार्थ्यांना 3,544 घरांचं वाटप देखील करण्यात आलंय. मात्र ज्या लाभार्थ्यांनी मिळालेली घरं भाडेतत्वावर दिली आहेत किंवा विक्री केली आहेत अशा लाभार्थ्यांवर तात्काळ कारवाई करून या लाभार्थ्यांची घरं तातडीनं ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले. तसंच प्रगतीपथावर असलेल्या 2,740 घरांची कामं ऑक्टोबर 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. या बैठकीत आयुक्तांनी पंतप्रधान आवास योजना मलनिस्सारण प्रकल्पाबाबत देखील आढावा घेतला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्वांसाठी घरं 2022 या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या शासन मालकी जागेवर बेतुबडे सर्वे नंबर 15, बेतुबडे सर्वे नंबर 78, डबले गाव आणि म्हातारडी या 4 DPRला तसंच या अंतर्गत 3,000 सदनिका निर्माण करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाकडून महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या जागेवर ही योजना राबवण्यासाठी PPP तत्वावर निविदा काढणं, खासगी जागेवर भागीदारीद्वारे परवडणारी घरं बांधण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवणं आणि या योजनेतील चतुर्थ घटकांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात घरकुल बांधण्यास व विस्तारीकरण करण्यास अनुदान प्राप्त होण्यासाठी ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि ठाणे नगर महापालिका सन्माननीय सदस्य याकरता या सर्वांनी मार्गदर्शनार्थ कार्यशाळा आयोजित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले. तसंच ठाणे महानगरपालिका हद्दीतील नवपाडा, कोपरी, वागळी इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, उथळसर, वर्तकनगर, माजिवडा, मानपाडा तसंच कळवा मुमरा या भागातील सुरू असलेली भुयारी गटारांची कामं जून 2019 पर्यंत पूर्ण करून योजना कार्यान्वित करावी. तसंच अर्थसंकल्पात मलनिस्सारण कामांसाठी भरीव तरतूद केली असून मलनिस्सारण जोडणीची कामंसुद्धा हाती घेण्याचे आदेश देखील सदर बैठकीत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाणे आणि मुंबईमध्ये ढगाळ आकाशामुळे खग्रास चंद्रग्रहण न पाहता आल्यानं खगोलप्रेमींची निराशा झाली. शनिवारी 28 जुलै रोजी शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण होतं. या चंद्रग्रहणाचा कालावधी 3 तास 45 मिनिटं होता. त्यापैकी 1 तास 43 मिनिटांची खग्रास स्थिती होती. सध्या पावसाळा असल्यामुळं ठाणे आणि मुंबई परिसरात ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे ठाणे आणि मुंबईकरांना या खग्रास चंद्रग्रहणाचा आनंद काही लुटता आला नाही.
आता पुढील वर्षी देखील गुरुपौर्णिमेलाच म्हणजे 16 जुलै 2019 रोजी चंद्रग्रहण होणार असल्याचं खगोल अभ्यासक दा क्रू सोमण यांनी सांगितलंय. मात्र हे चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण असल्याचं देखील सोमण यांनी यावेळी सांगितलं. सिंगापूर इथं मॉलमध्ये मासिक 1 लाख पगाराची नोकरी लावण्याचं प्रलोभन दाखवून ठाण्यातील प्लेसमेंट एजन्सीच्या दोघांनी 2 लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मुंबईतील टॅक्सी चालकाच्या मुलाला दोघांनी फसवलं असून या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईमधील नागपाडा इथल्या अयुब नूर मोहम्मद अन्सारी हे टॅक्सी चालक असून त्यांचा मुलगा अरबाजला परदेशात नोकरीसाठी जायची इच्छा होती. त्यामुळे अन्सारी यांनी मित्राकडून मिळालेल्या फोन नंबरवरून ठाण्यातील गांधीनगर इथल्या प्लेसमेंट कंपनीचा पत्ता शोधून काढला. तसंच सापडलेल्या पत्त्यावर अन्सारी यांनी संपर्क साधला. त्यानंतर तिथल्या मॉलमध्ये गेल्यावर सिंगापूर इथं 1 लाख मासिक वेतनाची नोकरी लावण्याचं आमिष दाखवण्यात आलं. मात्र ही रक्कम अव्याकाबाहेर असल्यानं तडजोडी अंतर्गत अन्सारी यांच्याकडून 17 नोव्हेंबर रोजी 2 लाख रुपये घेण्यात आले. मात्र त्यांच्या मुलाला यामुळे व्हिसा आणि नोकरीही मिळाली नाही. तेव्हा फ्लोरा उर्फ एनिड या महिलेनं पैसे परत करण्यासाठी त्याचा सहकारी फहीम खानला 2 लाखांचा धनादेश दिला. मात्र तो बँकेत वटलाच नसल्यानं आपली चांगलीच फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर अन्सारी यांनी आता आरोपीच्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. तेच दागिने घालण्याचा कंटाळा आलाय, मग दागिने भाड्याने घ्या आणि हवे तेव्हा हवे ते दागिने घाला, तेही माफक भाड्यात. रोज नवा दागिना आता अगदी माफक दरात. NB कलेक्शन, संपर्क 8850300828. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. लहान बालकांमधील मिझल रुबेला या आजाराप्रती रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं तसंच या आजारामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व कमी करण्याच्या उद्देशानं ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं मिझल रुबेला लसीकरण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला आरोग्यविषयक काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मिझल रुबेला लसीकरण मोहीम 9 नोव्हेंबर महिन्यात राबवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना मिझल रुबेला लसीचा डोस देण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रातील सुमारे 6 लाख लाभार्थ्यांना मिझल रुबेलाचं लसीकरण करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 2014 वर्षात 1,34,200 गोवर या आजारानं मृत्यू झाले असून त्यातील सुमारे 49,200 मृत्यू हे फक्त भारतात झाले आहेत. तसंच गरोदर मातेस पहिल्या तिमाहीत रुबेला आजार झाल्यास होणाऱ्या बाळामध्ये जन्मजात व्यंगत्व देखील येऊ शकतं. म्हणून या आजारावर मात करण्यासाठी मिझल रुबेला लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम केंद्रे, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे उपायुक्त राहुल मोरे, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संध्या खडसे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर सुहास जवळगावकर, आयामचे अध्यक्ष डॉक्टर दिनकर देसाई,
आयआरपीचे अध्यक्ष डॉक्टर परमानंद, रोटरी क्लबचे समन्वयक डॉक्टर सुहास कुलकर्णी, लायन्स क्लबचे समन्वयक डॉक्टर ज्योती आव्हाड आदी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी डॉक्टर वैजयंती देवगेकर आणि डॉक्टर विजया कदम यांनी समन्वयक म्हणून काम पाहिलं. ठाण्यातील गावदेवे मैदानातील संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजाराला आज 101 आठवडे पूर्ण झाले. महाराष्ट्रातील पहिला बाजार या बाजाराबाबत आज आयोजक आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, तहसीलदार अधिक पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. तर बाजार सुरू झाल्यापासून जे जे शेतकऱ्यांकडून भाजी विकत घेत आहेत त्या ग्राहकांचंही आमदार केळकर आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बीएसयूपी योजनेतून मिळालेलं घर भाड्यानं देणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. आरोग्य विभागाच्या वतीनं पालिका क्षेत्रातील 6 लाख बालकांचं होणार लसीकरण. आणि ढगाळ आकाशामुळे खग्रास चंद्रग्रहण न पाहता आल्यानं खगोलप्रेमींची निराशा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.